आज आहे ना माही माझं मेकअप करणार आहे आणि माझा जो चेहऱ्याचा हाल आहे ना हा खूप बेकार होणार आहे. तर आता बघू कसं करून देते, कारण की माहीने आजपर्यंत माझा मेकअप करून दिले नाही आहे. तर मेकअप का कमी होता, केसांवर आली, आता केस काय कमी झाले, आता कपड्यावर पण आली, कारण की ताई आणि ही आता वर येत आहे आणि मी माझा लुक त्यांना दाखवणार आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर फ्रेंड्स, आज आहे ना माही माझं मेकअप करणार आहे आणि माझा जो चेहऱ्याचा हाल आहे ना हा खूप बेकार होणार आहे. हे ना माही, आताच तो होळी झाली. आताच तो होळी झाली, कारण की तुम्हाला माहितीच आहे मी ताईच्या इथं होळी खेळायला आलेली आहे. तर होळीचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि नसेल पाहिला तर एक वेळा नक्की पाहून घ्या आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आम्ही रिकामा बसले होतो दोघी पण आणि ताई खाली किचन मध्ये आहेत, त्यांचं काम सुरू आहे. तर मी फ्री बसलेली होती, म्हणजे रिकामी. तशी पण मी रिकामी जास्त असते इथे आली की. तर आज मला माहिनी म्हटलं की मामी आज मी तुमचा मेकअप करणार आहे. तर आता बघू कसं करून देते, कारण की माहिने आजपर्यंत माझा मेकअप करून दिले नाहीये. तर आज ती माझ्यावर काय करणार, एक्सपेरिमेंट करणार, हा करून पाहणार आहे. खतरनाक वाला. तर माझ्या चेहऱ्याचा हाल काय होणार आहे हे तुम्हाला नंतर पाहायलाच मिळेल. सब सामान लागली आणि अगोदरच सर्व प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं, मला माहित नव्हतं. फक्त वर घेऊन आली की मामी तुम्ही माझ्यासोबत चला झिंगाला. हा झिंगाला करणे, झिंगाला करणे, झिंगाला कसं लागेल. तर मग आता पाहूया माही माझ्या चेहऱ्याचा हाल काय करणार आहे, तिची कलाकारी दाखवणार आहे माझ्यावर, माझ्या चेहऱ्याचं पूर्ण बँड वाजवणार आहे. हे भगवान, फक्त बघशील ताईचे प्रोडक्ट सर्व ब्रँडेड आहेत. तर आता ही मॅडम काय माहिती काय करणार आहे माझ्या चेहऱ्यावर. मला पण माहिती मी काय करणार आहे सध्या. तर म्हणजे आपले घर जाणार आहे, म्हणजे घर जाणार आहे. हा फक्त करायचं आहे, रिकामी बसलेली तर काही ना काही करायचं आहे. पण मग आता मलाच पकडलं तिने. ओके, मम्मा करत होती मम्माच्या तोंडावर म्हणून. हा ताई मामी कशी लढायची आहे मामी. हा मामी लढायची आहे म्हणून मामीच्या चेहऱ्याचा हाल काही झाला तरी चालते. पण कारण की ताई तिला अजिबात त्यांच्या चेहऱ्याला हात लावू देत नाही म्हणून ती आता माझ्यावर ट्राय करणार आहे सर्व प्रोडक्ट. देवा काजा मामीचा खूप घाणेरडा हाल होणार आहे. अरे कहना क्या चाहते हो. नाही तशी तर तू आधी एक वेळ आईने माझा मेकअप करून दिला होता, तू खूप छान जमला होता. पण आता काय कसा होणार आहे, बसलेलं बसले टाइमपाससाठी. हा टाइमपाससाठी फक्त नॉर्मल. पण आता कसा प्रॉपर ही माझं मेकअप करणार आहे, माझा मेकअप करून देणार आहे. तर कसं करणार हे तुम्हाला थोड्या नंतर पाहायलाच मिळेल. तर बस आता आईनी हिची रूम आवरून घेतली माहिनी आणि बस आता काय करावं लागणार आधी. आता फेसवॉश करायला लागते. हा मग नंतर बघायचं. बरं ठीक आहे, चला तर मग आता मी माझा चेहरा धुवून घेते आणि नंतर मग काय हाल होणार आहे तुम्हाला पाहायलाच मिळेल. फ्रेंड्स, आता माहिनी तिची सुरुवात केलेली आहे माझा मेकअप करण्यासाठी. तर मी अगोदरच मिरर माझ्या जवळ ठेवून घेतला म्हणजे मला बघायला की बरं काय कलाकारी करणार आहे माझ्यावर. ओके, तिला उर्वीची आठवण आली आता. ओके, मसाज कर रे, फेशियल कर रे. हा फेशियल आणि असे थंडे थंडे हात असे नमक्या पूर्ण गोळ असे. इथं मी आता ती पण हा इथं होती इकडून इथं आली. किती वेळ लावणार आहे अंदाज? 15-20 मिनिट असं म्हणजे लागतात. नाही इथं जायला नाही यायला इसको नाही. अच्छा लगाऊ आपला वाला. कसं आहे स्वतःच्या हाताने आपण लवकर लावू शकतो. आता आपण एकू काय करणार आवडतं मॉइश्चरायझर किंवा काय आहे. हा फाउंडेशन आणि मॉइश्चरायझर आहे ना सर, जेव्हा पण आपण मेकअप करतो ना तर सर्वात अगोदर छानपैकी आपल्या चेहऱ्यावर आहे ना मॉइश्चरायझर पूर्ण अप्लाय करून घ्यायचं. अच्छा हमको से गाड़ी आए. ओके चला आता मॉइश्चरायझर पण छानपैकी अप्लाय करून घेतलं मी माझ्या फॉरेव्हर 52 चा फाउंडेशन घेतला.
जास्त फाउंडेशन लावत नाही कारण की जास्त होऊन जाणार मग जास्त जर इन फाउंडेशन लावणार तर मी पक्का बुद्ध दिसणार नाक कलर भी दिख नहीं रहा वो उसका ये था ना कलर लगा कल का होली का हाँ वो भी चले जाएगा फिर अभी ओके ऐसे एकदम प्रोफेशनल वो मेकअप आर्टिस्ट रहती ना उसकी वजह से फीलिंग आ रही मुझे अभी यहाँ पे भाई हे फर्स्ट टाइम नाही आहे की बाबा माही माझं मेकअपवर करून देते याच्या अगोदर पण तिने माझ्यावर खूप वेळा कलाकारी करून पाहिलेली आहे त्याच्यामुळे मी थोडीशी भीत आहे टेन्शन नाही लेने का आपण आहे ना सच्ची बात ओके देखो करो ना करो ना करो सोडून दिलं तरी यहा पर भी छोड़ दिया इसने देखो अच्छा देखो कैसी कर रही है ये आर्टिस्ट नई नवीली है नई नवीली आर्टिस्ट नवी है नई नवीली दुल्हन सही पकड़े हैं जो भी बोलता भी ओके ठीक है इत सोड़ ला बगाइच कशी मेकओवर करून यहा पर ही छोड़ा आपने हाँ बताओ मेकअप इसके बाद में क्या है ये कंसीलर है ये पूर्ण है ना छान पैकी उसके बाद में स्विस ब्यूटी का कंसीलर है शेड नंबर पता नहीं कारण की तो शेड नंबर ताईचा है ना ताईचे प्रोडक्ट घेतले ही माझ्यावर नाही नाही लाइट वाला जरासा ओके ये वाला यहाँ पे भी अच्छा लगा दिया मैंने कभी भी इतना मेकअप किसी को भी करके देखा नहीं खुद पे किया था मैंने मेकअप अरे कहना क्या चाहते हो मग आज कसं का तुला माझ्यावर पता नहीं वो कुछ हाँ वाटलं की आके बंद करी वाली हाँ तुला वाटलं की मम्मी रिकामी बसलेली है मम्मीला कामी लावून देते मी नाही सच्ची बाई ऐसे समझ लो मला माहित होतं ना काही ना काही कलाकारी तू माझ्यावरच करू शकते बाकी कोणावरच नाही करू शकत मम्मा म्हणजे मम्मा के बाल भी बाहेर लागणार आहे तिने दुखते म्हणते आणि ही मॅडम माझे केस पण हिने मागे हिच्याच्याने कट करावं लागली होती मला कशात मी कंगीत ते गुंतून टाकले होते गोल गोल करून दिले होते आणि तिला म्हणत होती माही अटकणार नाही मग मी करू दे ना किती मोठी लट मला कापावी लागली आता याच्यानंतर हे शुगरचं कॉम्पॅक्ट पावडर ओके केलं मग त्याला असं केलं याच्या अंडर आयच्या खाली सेट केला डोळ्यावर सेट केला नाही तू माझं मेकअप तर करत आहे पण मी खाली जाऊन ताईला दाखवणार आहे पण मम्मा बोले की माझ्या नाम काय मला दे मुला दे मामी कधून तू त्यांचे एवढे चांगले सर्व ब्रँडेड प्रोडक्ट युज करून राहिले माझ्यावर तर त्यांचा काही ना काही तर झालं पाहिजे ना उपयोग मग पा जशी मी साधी सिंपल पावडर लावते ना अशी अशी असं असं लावणं चालू आहे एकदम तसंच काहीच प्रोफेशनली नाही काहीच प्रोफेशनली नाही बस असं असं समजलं ना मग त्याच्यानंतर ती मला डोळ्याचं मेकअप करते ओके इथलं आता डोळे होणार आहेत मामीचे इथलं पण सोडलं तिने ओके डन त्याच्यानंतर काय करायचं ते कोणतं आहे माहित नाही हिलरी रोडाचं आहे आयशॅड पॅलेट आता याच्यात मी भूत बनणार दिवा बाई तर रेडी होऊन लग्नात जायसाठी आधी लोक मग तिथे लोक हसणार बापरे प्रोफेशनली करायचं बघून करू नाही जोपर्यंत होते तोपर्यंत बघायचं नाही ठीक आहे लावते हे गोल्डन कलरचं आहे याच्यात असा गोल्डन कलरचा आहे शॅडो हे आतमध्ये लावते मी ओके आणि हे सर्व प्रोडक्ट ताईचे आहेत आणि याच प्रोडक्टनी ताई ना एक नंबर मेकअप करतात आणि मी कलाकारी करते पांच आणि ही माझ्यावर कलाकारी करत आहे ती पण पांचट वाली नाही मी चांगलं करते असं मला वाटत आहे
मलाच वाटतंय ते फक्त तुलाच वाटत आहे बाकी कोणालाच वाटणार नाही माहिती. आता आली लाइनर आणि ही नेहमी माझ्या डोळ्यांना केव्हा पण लाइनर लावते ना हे त्याचा पचका करून टाकते ना. आता काय माहिती काय करून मी तीन कलरचे तीन रंगाचे आयलाइनर लावले. कोणते कोणते? ब्ल्यू, हा, गोल्डन आणि ब्लॅक. ब्लॅक आधी मलाच माहित नाही काय करणार आहे मी. ये बढिया था गुरु. आधी ब्लॅक लावते कारण की ब्लॅक सगळ्यांना लावतात. ब्लॅक नॉर्मल सगळेच लावतात. तीन कलर करून देत आहे का? भगवान त्यांचं घरात करा मध्ये कोणतं पूरा पचका कर दे रही अपने पूला. खोलो मत करो मत करो मत करो मत करो. हे भगवान. आता गोल्डन. असा मेकअप कोण करते का माही? बहुत सारे लोग करते हैं. मी असे शिकले जाते लोग पक्का तुझ्याजवळून शिकत असणार नाही कारण की तू तितकं चांगला करते तर ते किती चांगला करत असणार. मुझे पता नहीं. मैं रोज क्लासेस लेती सुबह सुबह स्कूल जाने के पहले. कितने बजे? 4:30 बजे. कौन आता वहाँ पे? सिर्फ मैं ही रहती. हे भगवान. एक नंबर. और अंदर मला कसं वाटतं हे मला कमी करून नक्की सांग ना. मी जवळ आता दिसणार चांगल्याने एकदम. ओके झक्कास बघा. आतमधून हे आतमध्ये पण लावणार आहे ब्ल्यू कलरचं. मी ब्ल्यू कलरचं लावणार आहे. ओके अर्धा मेकअप सोडला अर्धा पकडत आहे. कोण आहे लोक? कहां से आते हैं? एक नंबर झकास. हे भगवान. आता तू माझा काय हाल करते माही? झकास इच झकास करू करू माझा चेहऱ्याचा झकास करून टाकते ही. मला एक्साइटच म्हणायला लावता येते. मग आता हास असेल होऊ का? करते टाइमपास तुझ्यावर पण करत जा. खूप चांगलं वाटत जाणार मला कारण की नेहमी माझ्यावरच ट्राय करते. हे स्कीम फक्त मामेसाठी सीमित आहे. माझ्यावर कधीच ट्राय नाही करणार मी. मम्मीवर केली तर मम्मी मला मारणार. मग मस्त जोक मारार या हसरे हलकट हस. मम्मी तेच म्हणत आहेत ना. मी तेच म्हणत आहे की बा हे जे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे सर्व ताईचे आहेत आणि तू इतका त्याचा नाश करत आहे. दुरुपयोग दुरुपयोग करत आहे तू. दुरुपयोग. एक नंबर झक्कास. आता थोडीशी तुला वाटते की थोडीशी नाही माझा पूर्ण पचक एकदम झक्कास. अरे बाबा. आणि मी याच्यासाठी नेहमी नेहमी सांगत आहे की हे सर्व प्रोडक्ट ताईचे आहेत कारण की हे सर्व ताईचे प्रोडक्ट आहेत पण ब्रँडेड प्रोडक्ट आहेत सर्व. आणि ताई हे ना या प्रोडक्टने नेहमी मेकअप करतात त्यांचा. तुम्ही खूप वेळा त्यांचा व्हिडिओ पाहिला असणार, त्यांचा मेकअपचा व्हिडिओ पाहिला असणार की त्या किती छान मेकअप करतात. आणि हेच प्रोडक्ट ही मॅडम माझ्यावर युज करत आहे. कलरबाचं ब्लश. हा आता ही ब्लश लावणार आहे. तर हेच प्रोडक्ट ताई याच प्रोडक्टनी ताई ना खूप छान मेकअप करतात. आणि या मॅडम माझ्यावर माझा काय हाल चालू. आता मी तुला जोखम जोकर. मम्मीला माहित पडलं ना तुझा बँड वाजणार आहे. मी काय करू? जॉब सोडू. ह्या कोणता मेकअप असतो या माही? काय
आता मी लावणार आहे हायलाइटर. आता हे भगवान, अब ये मेरा हायलाइट कर देती. आया कि नहीं आया ये हाईलाइटर? इसका क्या बोलते हैं, मास्टर क्रोम का, मेबलिन का. मैं हिंदी चल कर बीच में ऐसा 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 चम 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 चम. मला डिस्को लाइट लग, मला असं वाटतं की हे हायलाइटर इथं नसते. हां इथं असते बघ. साईज आहे बरं का? क्या कर रहे हो? यहां पे भी रहता है. और यहाँ पे हड्डी पे रहता है, यहाँ के पर हड्डी पे अपन लगाने वाले क्योंकि पता नहीं असं कोण मेकअप करते यार. मी आता मेकअप झालेला आहे असं मला वाटते. हो नाही लिपस्टिक वाटते ना मेरी. लिपस्टिक का क्या हाल हो रहा? लिपस्टिक कौन सी आई है? हाँ ये लिपस्टिक है मेबलिन न्यूयॉर्क की. शेड नंबर पता नहीं 657. हाँ पता नहीं. ओके मैं लगाऊ? हाँ लगाऊ. कारण की मला माहिती इन जर माझी होटाने लिपस्टिक लावली तर त्याचा काय हाल होणार आहे एकदम. अरे ब्रश तर कॅमेरो को ब्रश करते ना सबसे सब स्टार्टिंग में करायची तर ये सबसे आखिर में कर रही मैं. बस हो गया. हल्की से लगाई मैंने झक्कास झक्कास. अभी करती मैं आपके केसों को करा. आणि मेकअप इतका भुरा केलेला आहे, म्हणजे इतका व्हाईट केलेला आहे की मला माझ्या आरशामध्ये तोंड पाहायला मला लाज वाटत आहे. देखा अपने लापरवाही का नतीजा है. कारण कीचा मेकअप अर्धा अर्धा सुटलेला आहे आणि हा मेकअप मी थोड्या वेळानंतर मग ताईला दाखवणार. ताईचं रिएक्शन पाहू आपण की काय आहे. तर आता ही माझ्या केसांची हाल करणार आहे. पक्का? हो हो असं मला वाटतं. कारण की मागे माझे केस खूप सारे खराब केले होते तर कंगीत गुंतले होते म्हणून. कंगीत गुंतले होते पण तसंही काही ना काही चालूच असते माझ्या केस. कर्लर घेते आणि सत्यनाश करते. सत्यनाश करते. आता मी कंगीत करते दीपा म्हणजे केसांना. ओ मम्मी मला दीपा म्हणजे केस खूप आवडतात. कंगीत खूप मोठे आहे. माझ्याजवळ आहेस मी केस मोठ्या मोठ्या आहे पण म्हणून तर त्याचा सत्यनाश करते. सत्यनाश नसते. अच्छा चांगलं असते कधी कधी असं मला कधी कधीच सच्ची. ओके ठीक आहे. पण असा मेकअप कोण देते का करून? जीन्स वरते पण. आणि करून कसा दिला? अर्धा इथे अजिबात नाही फक्त एवढं थोबड्याला आहे माझ्या. हे ना माही बस साधे थोबडे को लगाय आपने गले के नीचे वो बोली दो छोड़ी दो. हाँ गले के नीचे छोड़ी दो. एक काम करो पहले कपड़े पहनोगे. आता कपडे पण चेंज करायचे आहेत का? हो कपडे पण चेंज करायला लागतात ना. जरा मेकओव्हर करायचं आहे. मेकओव्हरसाठी कपडे पण करायला लागतात चेंज आहे ना. मग आता कपडे कोणते देणार आहे मला तू? ते कपडे मला माहिती. आता हे कपडेवर कुठून आली? कपडेवर या माझे. आता मेकअप का कमी होता केसांवर आली. आता केस का कमी झाले आता कपड्यावर पण आली. आता कपडे चेंज करा. कसं करू मी या मुलीचं कपडे? आता इच्छे कपडे मला ही घालायला देत आहे आताच. नो गॉड प्लीज नो नो नो. तुला वाटते थोडीशी? नाही मला काही. तुझे कपडे तू मला देत आहे घालायला? मला काहीच नाही वाटत. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून सांगा. नाही वाटत असेल ते पण सांगा मला कमेंट करून. चला तर मग आता मी माहीचे कपडे हे घालून येते. चला तर फ्रेंड्स आताच माहीचे कपडे मी घातले. कशी दिसत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. बहुत मनुष्य लगलो मत करो. रेनलो रेनलो बहुत बुरे लगलो. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. ऍक्च्युअली पूर्ण लुक तर तुम्हाला नंतर पाहायला मिळेल कारण की आणखी माझ्या केसांचं पण व्हायचं आहे काम. आता आधी चेहराच हाल केला आणि आता चांगलंच होते नाही आणि आता केसांचं पण हाल करायचं राहिलं. चला पण रिएक्शन पाहायचं आहे मला मम्माचं आणि मामाचं. मामा पण मला बोलणार आहे माझ्या बायकोचं काय हाल केलं ते तर आहे. आणि मामा मम्मा मला नाही 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 इचे मामाईला कधीच काय म्हणत नाही. तू तुझ्या मामीचा काही हाल कर कारण की लाडाची भाषी आहे. हा कुछ भी करू नाही तू बोल की पूरक दिशा आहे वही पूरक दिशा आहे. हा कारण की तसं फर्स्ट टाइम नाही आहे की बाई माझा हा हाल करत आहे म्हणून. त्याच्या अगोदर हिने भरपूर वेळा माझ्यावर काय करून बसलेली आहे. हे आहे स्ट्रेटनर अगेन. हे मी स्ट्रेट करणार आहे काय करणार आहे मला पण माहित नाही. फक्त बघशील माझे केस? हा मी करू का?
कर काही कर फक्त हडू कर ओके मला की नाही आता एक गाणं आठवलं सांगू का मेरे बालो के क्या क्या हाल हो रहे मुझे पता नहीं पता नहीं गाना किधर से गई की गाना पता नहीं ओके बाकी बार बार तो टाइम लगते मगर धीरे से चला तो मग फ्रेंड्स झालेला आहे आता माझा मेकओवर आणि माहिनी कसा केला हे तर मी तुम्हाला नंतर सांगणार कारण की कसं आहे माझ्या मुलीने केला तर मला तिने कसंही केलं तर मला चांगलंच वाटणार आहे पण खरा सॉरी हा मी तिथेच मी मागं केले होते पण याचा जो रिझल्ट आहे हा तुम्हाला आणि म्हणजे ताई सांगणार आहेत कारण की ताई आणि ही आता वर येत आहे आणि मी माझा लुक त्यांना दाखवणार आहे की माही माहिती कसं केलं तसं तर मला चांगलाच वाटलं कारण की माहिनी केला पण आता कसं आहे बोलणे तिला खावं लागणार आहे कारण की तिने माझ्या चेहऱ्याचं इतकं बेकार हात केलेलं आहे माझं डोळ्यांचं आयलाइनर लावलं तिने तीन कलरचं दोन्हीकडनं आणि ब्लश वगैरे केला तो सर्व उलट लिपस्टिक तर मीच लावली म्हणा पण जो बाकीचं फाउंडेशन वगैरे आहे ते सर्व तिने पचका करून टाकला माझ्या केसांचे पण पूर्ण पचका करून टाकला तर तिने जो माझा मेकअप लुक केलेला आहे ना हा पूर्ण पचका झालेला आहे कारण की मला अजिबात आवडलेलं नाही आहे पण याचं जे रिॲक्शन आहे हे मी ताईच्या आणि यांच्या चेहऱ्यावर पाहणार आहे आणि माझं पूर्ण म्हणजे तिने माझे कपडे पण मला चेंज करायला लावले की नाही मामी तुम्ही माझे कपडे घाला तर मी तिचे कपडे घातले तर ताई आणि हे वर आल्यानंतर मग मी माझा पूर्ण तुम्हाला लुक दाखवणार आहे पूर्ण पचका करून टाकला पोरीने माझा पक्का पूर्ण पचका काहीच नाही फक्त मला थोडीशी हेअरस्टाईल आवडली म्हणा तिच्यासमोर नाही म्हणू शकली पण मला हेअरस्टाईल आवडली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता हे याची वाट पाहते मी आणि नंतर मग तुम्हाला यांचं रिॲक्शन दाखवते मम्मा गुलुआम आपकी बायको को मैंने ऐसे रेडी कर दिया खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया मेकअप आय शॅडो तीन कलरचा लावला तिने गोल्डन कपडे बघून घ्या हे कपडे तिने मला घालून दिले तिचे आता बिलकुल गावात त्याला म्युझियम मध्ये माझा पूर्ण एवढे चांगले तुमचे प्रोडक्ट जे तुम्ही याच प्रोडक्ट मी तुमचा मेकअप करता तो किती छान करता माझे प्रोडक्ट खराब करून टाकले माझ्या सत्यानाश करून टाकलं माझ्या चेहऱ्याचा किती सत्यानाश केलं आय शॅडो आय शॅडो काय भरभरून हे पूर्ण रिपेअर करून दे पप्पा नाही तुम्ही सवडून तर बघायचं मेकअप मेकअप केलं का हो नाही तुम्ही करणार आहे का असं मेकअप तरी पण चांगली दिसत आहे ना माहिती चांगली धुळसा का देखा तो असं मेकअप आय शॅडो वेगळा डिफरंट दिसत आहे आता तू म्युझियम मध्ये काय म्हणतात त्याला काय याच्यामध्ये जाण्यासाठी रेडी झाले डिस्को मध्ये जाण्यासाठी रेडी झाले चलो महिलाचा दिवस आहे सर्व आज म्हणूनच महिलांना जितकं छान तयारी करून दिली तिने माझी सर्व माणसालेच काम करायचे नवऱ्याले बाई म्हटलं पाणी आणतं पाणी खाना बनव जाऊ गुलू अम्मा पप्पा जाऊ खाना बनव क्या बनाव गे मॅगी फ्रेंड्स आता झालेला आहे माझा पूर्ण मेकअपवर करून सर्वांचं तर रिएक्शन तुम्ही पाहिलेलंच आहे की कसं रिएक्शन मिळालेलं आहे हे बा मी स्वतःच रिएक्शन देते माझ्यासाठी इजीनेच मेकअप करून दिलं आणि इथंच रिएक्शन पहा
नाही मेकअप तू चांगला दिला मी तसं काय म्हणत नाही. हेअरस्टाईल मलाच फक्त तुझी हेअरस्टाईल आवडली. खरंच तू मला माझी हेअरस्टाईल खूप छान करून दिली आणि मेकअप पण छान देते माही. पण यावेळेस काय मी काय झालं होतं तिला माझा पूर्ण बँड वाजवला तिने माझ्या चेहऱ्याचा. मी मूड होती बँड वाजवायचा. हा खूप दिवस झाले कोणता बकरा तिच्या हाती सापडला नव्हता. मी सापडते नेहमी तिच्या हाती की ती नेहमीच माझा पूर्ण मेकअप करून टाकते. आज पण त्याच्यापेक्षा अति मेकअप. आज अति मेकअप करून कारण की आज मी तिचे कपडे घातले. तिने मला कपडे दिले मामी आज मेरे कपडे पहनो आप कैसे लगते हो तो इसलिए मैंने उसके कपडे पहने और उसके कपड़ों में मैं कैसी लग रही हूँ ये मुझे कमेंट करके जरूर बताना. वाह दीदी वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. दीदी दीदी तर खूप चांगले प्रोडक्टचा पूर्ण पसका करून टाकला हिनी. आणि तुम्हाला माझा मेकअप लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जे पण प्रोडक्ट माहिनी युज केलेले आहेत ना माझ्या चेहऱ्यावर तर हे खूप ब्रँडेड वाले सर्व प्रोडक्ट आहेत. पण यांनी सर्व पसका करून टाकला तर या सर्व प्रोडक्टची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. आणि हे सर्व प्रोडक्ट घेतलेले आहेत ताईने अमेझॉन वरून. तर चला तर मग फ्रेंड्स आता मी माझा लुक चेंज करते. म्हणजे मी जशी आधी होती मी तशी होऊन जाते. आणि अगोदर असली दीपाली कारण की मी याला केव्हाच मेकअप करत नाही फक्त असं सण वगैरे असले तेव्हाच करते. आणि असे कपडे मी फर्स्ट टाइम घातलेले आहेत. शादी से पहिले पहनी थी मैंने. शादी के पहले हाँ शादी के बाद में पहनी मैंने ऐसे कपडे. तर चला तर मग फ्रेंड्स आता मी माझा लुक चेंज करते आणि नंतर भेटते मग मी तुमच्यासोबत. आणि आजचा तुम्हाला माझा मेकअप लुक कसा वाटला जो माहिने करून दिला तो हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटत अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.